कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत. त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज. करवीर पंचायत समितीकडून बोगस बांधकाम कामगार सभासदांची नोंदणी करण्यात आली आहे. या नोंदणीसाठी पंचायत समितीतील दोघांनी नोंदणी शुल्काच्या नावाखाली शेकडो रुपये घेऊन लुटमारीचा उद्योग केलाय. त्यांच्या गैरव्यवहाराची चौकशी होऊन त्यांना तात्काळ निलंबित करावं, अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं संपूर्ण जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा उपविभागीय जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे देण्यात आला. पत्नीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नसल्याच्या रागातून पती प्रणव देशपांडे यानं बेदम मारहाण केली, तसंच शिवीगाळ करून आई वडील आणि मुलीस मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना 10 सप्टेंबर रोजी घडली असून या प्रकरणी पत्नी मेघा जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंद झालाय. कोल्हापुरातील बिनखांबी गणेश मित्र मंडळाच्या वतीनं शाहू मॅरेथॉन चौकात कंगना राणावतचा जाहीर निषेध करण्यात आला. मुंबईनं देशातील अनेक नागरिकांना सामावून घेतलंय. अनेक जण या नगरीत घडले, उच्च पदावर पोहोचले, अनेकांना या नगरीनं मान सन्मान मिळवून दिला. अशा या महाराष्ट्र आणि मुंबई नगरीचा अवमान कदापि सहन केला जाणार नाही. मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. या अस्मितेवर कोणी घाला घालत असेल तर त्याला चोख उत्तर देण्याचा इशारा मंडळाचे अध्यक्ष किसन भोसले यांनी यावेळी दिला. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापुरातील मेन राजाराम हायस्कूलच्या सन 1994 बॅचमधील विद्यार्थ्यांनी पंचगंगा स्मशानभूमीसाठी 10,000 शेणी दिल्या. आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दीपक खांडेकर, शिवप्रसाद स्वामी, अमोल यादव, अजय लगडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. पंचगंगा स्मशानभूमीत सध्याच्या वाढत्या कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी शेणी टंचाई जाणवत असल्याबद्दल बी न्यूजनं प्रसारित केलेल्या वृत्ताची दखल घेऊन या 10,000 शेणी देण्यात येत असल्याचं दीपक खांडेकर यांनी नमूद केलं. चंदगड तालुक्यातील कोवाड इथल्या श्रीराम विद्या मंदिर मधील शिक्षक रामा विठोबा वन्याळकर यांची नवी दिल्लीतील एनसीईआरटी या संस्थेमध्ये गणित विषय तज्ज्ञ म्हणून निवड झाली. बालभारतीच्या गणित अभ्यास गट समितीचेही ते सदस्य आहेत. विद्यार्थ्यांना सहज सोप्या पद्धतीनं गणित विषय शिकवण्यात वन्याळकर यांचा हातखंड आहे. इचलकरंजी इथल्या अश्विनी शिवराज पाटील यांचा विवाह पेठवडगाव इथल्या शिवराज श्रीकांत पाटील यांच्याशी झाला होता. शिवराय यांचे अन्य एका मुलीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आल्यानं दाम्पत्यामध्ये वाद होऊ लागला. शिवराज यांनी सोडपत्र देण्याची मागणी केली, त्याला नकार दिल्यानं